मी अजित पवारांच्या बंडानंतर आता पवारांचा संघर्ष सुरू झालाय. 8 जुलै पासून शरद पवारांनी बैठकीचा सपाटा लावलाय. 8 जुलै पासून शरद पवार हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. 8 जुलैला शरद पवारांची नाशिकमध्ये पहिली बैठक होतीये. 9 जुलैला धुळ्यात तर 10 जुलैला जळगावात एक बैठक होतीये. तर नाशकात भुजबळांचा गड फोडण्याचा पवारांचा प्रयत्न असल्याचंही बोललं जात आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार आणि शरद पवार गटाकडून हे प्रयत्न केले जात आहेत. ते स्वतः शरद पवार यांच्याकडून बैठका घेतल्या जाणार आहेत आणि त्यासाठी ते उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत. आणि या संदर्भात अधिक तपशील घेऊयात आपले प्रतिनिधी गणेश सावत यांच्याकडून. गणेश, नाशिक म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणखी एक हक्काचं स्थान, त्यातही भुजबळांचा गड हा फोडण्याचा प्रयत्न आता राष्ट्रवादीकडून केला जाईल. कसा नियोजन असणार आहे, पवारांचा हा दौरा नेमका कसा असणार आहे? अगदी बरोबर स्वाती. खरं तर हा भुजबळांचा बालेकिल्ला म्हणण्यापेक्षा उत्तर महाराष्ट्रामध्ये खास करून नाशिक जिल्हा आणि नाशिक शहर जे आहे ते भुजबळांच्या आधी सुद्धा शरद पवारांचा बालेकिल्ला आणि शरद पवारांचं पश्चिम महाराष्ट्रानंतरचं अतिशय हक्काचं स्थान, हक्काचं ठिकाण असं म्हणता येईल. कारण जेव्हा पुलोत सरकारचा प्रयोग झाला होता तेव्हा ह्याच नाशिक जिल्ह्याने नाशिक जिल्ह्यातील 14 चे 14 आमदार हे शरद पवारांसाठी शरद पवारांच्या शब्दावर निवडून दिले होते. आणि तेव्हापासून जे आहे ते नाशिक जिल्ह्यातील शेतकरी, कामगार, शहरवासी जे असतील त्या प्रत्येकांबरोबर शरद पवारांचं जिव्हाळ्याचं नातं राहिलेलं आहे. शरद पवार हक्काने नाशिक जिल्ह्यात येतात, मतं मागतात आणि शरद पवारांना जे आहे त्याप्रमाणे नाशिककर, नाशिक जिल्हावासी जे मतं देत असतात. मागच्या जे 2019 निवडणुकीत सुद्धा जे आहे ते 6 आमदार नाशिक जिल्ह्याने हे केवळ शरद पवारांकडे पाहून निवडून दिलेले होते. त्यामुळे नाशिक जिल्हा आणि शरद पवार हे अतिशय जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यानंतर जेव्हा पश्चिम महाराष्ट्रात एखाद्या दौऱ्यात सुरुवात शरद पवार करत असतात त्यानंतर ते नाशिक शहरात आणि नाशिक जिल्ह्यात येतात. यावेळीची परिस्थिती वेगळी आहे. नाशिक जिल्ह्याचे जे खंबीर राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्व छगन भुजबळ हे जरी भुजबळ शरद पवार यांच्याबरोबर नसले तरी अन्य जुने जाणते नेते जे तरुण जे आहेत ग्रामीण भागातले विशेष करून ते शरद पवारांबरोबर आहेत. त्यामुळे नाशिक जिल्हा आणि नाशिक उत्तर महाराष्ट्रातल्या या दौऱ्याला निश्चितच महत्व प्राप्त झालेलं आहे असं म्हणता येईल. स्वाती अगदी गणेश, 8, 9, 10 अशा 3 दिवस या बैठका होणार आहेत. यामध्ये नेमके कोणते मोठे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमधले तिथले नाशिकमधले उपस्थित राहणार आहेत शरद पवार यांच्यासोबत? खरं तर स्वाती अजून तारखा ज्या आहेत त्या मागे पुढे होऊ शकतात. कारण शरद पवारांची आज महत्वाची मुंबईत बैठक आहे, त्यानंतर ते बीडमध्ये जाणार आहेत आणि त्यानंतर ते नाशिकमध्ये येतील. खरं तर पहिले दिलीप वळसे पाटील, नंतर बीडला धनंजय मुंडे आणि नंतर छगन भुजबळ या तिघा मोठ्या नेत्यांच्या बालेकिल्ल्याला धडक देण्यासाठी पवारांनी घेतलेला आहे. नाशिकमध्ये आपण म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले जे जिल्हाध्यक्ष होते श्रीराम शेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार आणि माजी आमदार हेमंत टकले, शिक्षण संस्थेवर असलेले भगीरथ शिंदे, सोलापूर जळगावचे जे आहेत ते रवींद्र पाटील, नंतर एकनाथ खडसे, अशी नेत्यांची जी फौज आहे धुळ्यात आमच्या नेत्यांची फौज ही आजही शरद पवारांबरोबर आहे. नाशिकच्या देवळी जे आमदार सरोज आहिरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी त्यांची सुप्रिया सुळेंबरोबर बैठक झाली, त्यामुळे त्या एकमेव आमदार जे आहेत ते शरद पवारांबरोबर राहण्याची शक्यता आहे. असे अनेक जुने जाणते नेते आणि कार्यकर्ते, तरुण मुख्यतः तरुण कार्यकर्ते जे आहे या दौऱ्यामध्ये शरद पवारांबरोबर. अगदी, त्यामुळे नाशिक मधून कशी साथ शरद पवारांना मिळते हे देखील पाहणं महत्वाचं असेल. तितकंच अजित पवार गटाकडे कसा कल राहील हे देखील पाहणं महत्वाचं असेल. तुर्तास धन्यवाद गणेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. शरद पवार उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत.